सुशांत, तुझ्यामध्ये आम्ही संघर्ष योद्धा धोनी पाहिला होता. मला अशा ठिकाणी जाऊन धावायचं आहे जिथे असामान्य लोकांना चालणंही शक्य होत नाही. जो आजपर्यंत अपराजित आहे त्या शत्रूचा पराभव मला करायचा आहे. जे कोडं आजपर्यंत उलगडलं नाही ते सोडवून मला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. अशक्य वाटणारी प्रत्येक गोष्ट मला शक्य करायची आहे, कारण मला जिंकायचं आहे. कशाही आणि कोणत्याही परिस्थितीत मला यशाच्या अतिउच्च शिखरावर जाऊन माझ्या कर्तृत्वाचा झेंडा उभा करायचा आहे. किती दुर्दम्य इच्छाशक्ती, किती उच्च कोटीचा आत्मविश्वास, यशाला गवसणी घालायची किती ज्वाज्वल्य महत्वाकांक्षा. असंच काहीचं व्यक्तिमत्व म्हणजेच महेंद्रसिंग धोनीची व्यक्तिरेखा हुबेहूब साकारणारा सुशांत सिंग राजपूत. काही वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनीचा एक अप्रतिम बायोपिक आला होता. त्यामध्ये धोनीची भूमिका साकारली होती एका तरुण तडपदार सोजवळ अशा सुशांत सिंग नावाच्या नवख्या कलाकाराने. या चित्रपटात असलेल्या प्रत्येक सीनमध्ये खराखुरा धोनी रंगवण्याचे काम या व्यक्तीने अतिशय प्रामाणिकपणे आणि चोख बजावले होते. धोनी समर्थक सुशांतलाच धोनी म्हणून ओळखू लागले आणि सुशांत सिंगचे चाहते धोनीला सुशांत म्हणून ओळखू लागले. दोन्ही व्यक्तिरेखा एकमेकांना समांतर झाल्या आणि आजही त्या तितक्याच जिवंत आणि अजरामर आहेत. धोनीचा प्रत्येक संघर्ष, त्याची जिद्द, चिकाटी, संयम, विनम्रता यामध्ये सुशांत अगदी तंतोतंत फिट दिसू लागला होता. धोनीचे त्या संघर्षाचे दिवस तो स्वतः जगतोय असं काहीच डोळ्यासमोर दिसू लागलं. इतका जिवंतपणा सुशांतने आपल्या अभिनयात आणला होता की लोक सुशांतमध्ये धोनीला पाहू लागले होते. परंतु आजची सुशांतची एक्झिट मनाला चटका लावून तर गेलीच, शिवाय हजारो प्रश्न आणि शंका उपस्थित करून गेली. आज याची 100% खात्री झाली की अभिनय आणि वास्तविक जीवन यांचा कोसो दूर संबंध नसतो. पवित्र रिश्ता या मालिकेतून निष्पाप आणि निष्कलंक प्रेमाचे धडे तू या दुनियेला दिले. काय पोचे छिछोरे चित्रपटातून बिंदास्त सुशांत आम्ही पाहिला. MS धोनी चित्रपटातून संघर्ष योद्धा सुशांत प्रेक्षकांच्या हृदयात कायम स्वरूपी कोरलास. पीके मधून तूच तर पटवून दिलं होतं की सरफराज धोका नाही देते, पण सुशांत तू तर खूप मोठा धोकेबाज निघालास. चित्रपटात फक्त प्रेमाची भुरळ पाडून स्वतःच्या देशात निघून गेलास, पण वास्तविक जीवनात चक्क जग सोडून गेलास. शोभलं काय तुला? यापेक्षा मोठा धोका काय असू शकतो सुशांत? किती संकटांना आव्हान देत तू पुढे आला होतास, असं तुझ्या हातून काय मिळवायचं राहिलं होतं? प्रसिद्धीच्या यशो शिखरावर असणारा तू स्वभावानेही तितकाच श्रीमंत होतास. अगदी थोड्याच दिवसात चाहत्यांच्या हृदयात विराजमान झाला होतास, मग मधूनच का असा डाव मोडून गेलास? ठीक आहे, हजारो अडचणी असतील, कोणत्या तरी गोष्टीचा मानसिक ताण असेल, पण आजपर्यंत तुला जे यश मिळालं ते संघर्षाशिवाय असंच मिळालं होतं का? असं कोणतं कोडं होतं की ते तुला सुटणार नव्हतं? मित्रा, एक चाहता म्हणून एक गोष्ट सांगतो, पद प्रतिष्ठा आणि यश मिळवणं सोपं असतं, पण ते टिकवणं खूप अवघड असतं रे. यशाच्या शिखरावर जाऊन तुझ्यासारख्या माणसांनी आयुष्यासमोर अशी हार पत्करावी हे तुझ्या चाहत्यासाठी खूप शर्मनाक शोकांतिका आहे. त्यांच्यासाठी तुझं अचानक निघून जाणं खूप धक्कादायक आहे. असो तरीही सावरतील सर्व, त्यांनाही कळून चुकले तू फक्त चांगला अभिनय करत होतास. तुझ्या आयुष्याच्या चित्रपटातील तुझा रोल संपला. जीवनाच्या चित्रपटात यापुढे सुशांत सिंग राजपूत दिसणार नाही हे ऐकायला आणि पचवायला थोडं अवघड जाईल, पण लोक सावरतील. तुला भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.